नमस्कार मी आपला लडका उग्रज कर पुन्हा एकदा युट्यूब चॅनेलमध्ये सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजची आपली विशेष बातमी अशी आहे पी एम पी विषयी म्हणजे पी एम पी एल मार्गावर होत आहेत लेट सर्व पी एम पी एलचे वेळापत्रक एक कोलमडलेले आहे सध्या पडणारा पाऊस आणि पुण्यात होणारे ट्रॅफिक जाम यामुळे चालक वाहकसुद्धा हैरान त्याचबरोबर पी एम पी प्रवासीसुद्धा हैरान आहेत कारण ट्रॅफिक काही कमी होत नाही वेळेवर काही कोण पोचत नाही त्यामुळेच वेळापत्रक सुद्धा कॉल मडलेले आहे काय आहे सविस्तर बातमी आज मी तुम्हाला सांगायला आलो तत्पूर्वी मित्रांनो विनंती करेन की चॅनलला सबस्क्राईब केलेत का सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तुम्ही व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करू शकता पी एम पी विषयी कुठल्या प्रकारची कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर त्याचे उत्तर देण्याचे निवारण करण्याचे शंभर टक्के प्रयत्न माझ्या चॅनलमार्फत केले जाईल माझ्या चॅनलच्या गॅलरीमध्ये पी एम पी एल विषयी एस एम टी के एम टी टी एम टी बी एसटी बस विषय सुद्धा व्हिडिओ आहेत त्याचबरोबर चे, एस टीविषयी रेल्वे डेमो लोकल वंदे भारत एक्सप्रेस सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलच्या गॅलरीमध्ये उपलब्ध आहेत पर्यटनाविषयी देखील व्हिडिओ माझ्या चॅनलच्या गॅलरीमध्ये उपलब्ध आहेत प्रेक्षकांच्या मागणीनुसार मी स्थळी पोहोचण्यासाठी म्हणजे पर्यटन कुठे करायचं आहे कुठून कुठे जायचं आहे हे सविस्तर माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये जर का सांगितलेत तर त्याच्या उत्तर देण्याचे निवारण करण्याचे शंभर टक्के प्रयत्न माझ्यामार्फत केले जातात पात्र फक्त योगराज आयरकर यूट्यूब स्टुडिओज बस वेळेवर सुटत नसल्याशी सुद्धा प्रवाशांना करावे लागत आहे तक्रार वाहतूक कोंडीमुळे पी एम पी एचे वेळापत्रकाची सुद्धा झाली आहे कोंडी पी एम पी एल बस काही वेळेवर मिळेना पी एम पी एल बस काही वेळेवर सुटेना अशी तर झालेली आहे सांगताही येईना आणि बोलताही येईना अशी समस्या आता प्रत्येक नागरिकाकडनं होत आहे की म्हणजे जो चाकरमाने आहे जो पी एम पी एलचा प्रवास करतो आहे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत त्यांना पी एम पी एलचा शिवाय पर्याय नाही परंतु ते वेळेवर आपल्या स्थळी पोचत नाही आहेत कारण पी एम पी एलमध्ये आता झाली आहे वेळेपत्रिकेमध्ये कोलमडलेली आहे कारण याची समस्या आहे की पुण्यातील ट्रॅफिक पुण्यातील ट्रॅफिक इतके वाढलेले आहे की वेळेवर कुठची बस स्थळी पोचत नाही आहे त्याचबरोबर पडणारा पाऊस देखील अडथळा ठरत आहे त्यामुळे सतत पडणारा पाऊस रस्त्यावरील खड्डे वाहतूक कोंडी यामुळे पुणे महानगर परिवहन मांड मंडळाच्या पी एम पी एल बसचे वेळापत्रक कोलमडलेले आहे पी एम पी एच्या काही मार्गावर नागरिकांना बस तात्काळ ना वाट पाहावी लागत आहे कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे विद्यार्थी चाकारमान्यांची गैरसोय होत आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील जीवनवाहिनी रक्तवाहिनी म्हणून पी एम पीकडे पाहिले जाते पी एम पी एलकडून तीनशे एकोणसत्तर मार्गावरती सतराशे ते अठराशे बसमार्फत सेवा दिली जाते यातून दररोज किमान आठ ते दहा लाख प्रवासी प्रवास करतात शहरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे जुना पुणे मुंबई महामार्ग चाकण शिक्रापूर मार्ग देहू आळंदी मार्ग अशा विविध मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत रस्त्यांशी अक्षरशः चाळण झालेली आहे त्यामुळे शहरातील वाहतूक संत गतीनेच सुरू आहे तसेच काही ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे त्यामुळे पी एम पीचा उशिरानेच धावत आहेत फेऱ्या रद्दचा रद्द झाल्याचा रद्द नागरिकांना अनेक त्रास होत आहेत म्हणजे अनेक फेऱ्या रद्दच कराव्या लागत आहेत वाहतूक कोंडी आणि कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे नागरिक हैराण झाली आहेत फेऱ्या रद्द झाल्यामुळे साकारमान्यांना बुर्दंड सहन करावा लागत आहे बस वेळावर सोडवाव्यात अशी मागणी देखील होत आहे परंतु बसच पोचत नाहीत तर त्या निघणार कशा त्यामुळे की काय वाहतूक व्यवस्थापक सतीश गावांनी साहेब म्हणाले काही मार्गावर वाहतूक कोंडीमुळे बस उशिराने धावत असल्याची प्रत्येक मार्गावर वेळेत बस सोडण्याचा प्रयत्न केले जाते तसेच जादा बस सोडण्याचेही आदेश दिलेले आहेत राहुल काळे पी एम पी प्रवासी म्हणतात मी दररोज गोलटेकडीला कामाला जातो दापोडी येथे रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे प्रवासात एक ते दीड तास जात आहे महापालिका प्रशासन रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी विनंती करत आहेत खरंच माझ्यामार्फतसुद्धा म्हणजे माझ्या चॅनेलमार्फत मी वी महापालिकेच्या दोन्ही प्रशासना म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती करेन की लवकरात लवकर पुणे शहरातील स्मार्ट सिटीचे हे खड्डे बोजवेत नाही तर कसली हो स्मार्ट स्मार्ट सिटी वेळेवर कोणीच पोचत नाही म्हणजे आज पी एम पीचे दूरदर्शन तर टू व्हीलर असू कार असू कुठच्याही प्रकारची वाहनातून आपण पुण्या शहरातून निघालो तर नक्कीच आपण अडकतोय ते वाहतूक कोंडीमध्ये यातून सुटका मिळणार तरी कशी पडणारा पाऊस आणि रस्त्यावर झालेले खड्डे यातून रस्ता शोधतो शोधता हा धोका सुद्धा आहे की आपण खड्डा चुकवायला जाऊ आणि शेजारील बस एसटी ट्रक काही असू शकते चाकाखाली जाणे सुद्धा अनेक घटना पुण्यात घटना घडलेल्या आहेत ह्या स सत्यस्थिती आहे त्यामुळे याचा सुद्धा विचार पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने करून त्वरित मुख्य रस्त्यांवरील गल्लीबोळातील सर्वच ठिकाणातील रस्त्यातील खड्डे हे लवकरात लवकर बुजवावेत त्याचबरोबर वाहतूक सुद्धा मी विनंती करेन माझे आवाहन आहे माझ्या चॅनेलमार्फत की साहेब काही करून ही वाहतूक कोंडी जी आहे याच्यावर काहीतरी एक नियोजन करा सिग्नल रस्त्यावरील खड्डे पुण्यातील हे जे वाढलेली वाहनं आहेत त्याचा आणि ट्रॅफिकचा अनेक घोड ह्या शहरामध्ये निर्माण झालेले आहेत त्याच्यातून काहीतरी निसरला म्हणजे काहीतरी पर्याय काढा की जे पुण्यातील आणि पिंपरी चिंचवडकर हे निष्ठेतच एक श्वास घेतील की आम्ही वेळेवर पोचू तरी त्याचमुळे आता तुमच्यावरच अवलंबून आहेत आम्ही पुणेकर नागरिक त्यामुळे असेच विविध प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी कर, कर, मी विनंती करेन पुन्हा भेटूयात अशा आगवेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद